गेल्या 1.5 वर्षापासून रत्नागिरीच्या एसटी बस स्थानकाचं काम रखडलंय. 1.5 वर्षात 10% काम झालेलं नाही. या रखडलेल्या कामाची पाहणी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला मंत्री उदय सामंत यांनी धारेवर धरलं. नूतन इमारतीचं बांधकामाचा ठेका घेताना ठेकेदारानं ठेका कमी दरानं भरल्यानं काम धीम्या गतीनं होणार असं ठेकेदार सांगत होता. मात्र हाच मुद्दा पकडून ठेका तुम्ही कमी भरलात त्याचा त्रास प्रवाशांना होता कामा नये असा इशारा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ठेकेदाराला दिलाय. एसटीचं काम हे फार धीम्या गतीनं चालू आहे. आता मी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर स्पष्ट पद्धतीनं अशा सूचना दिलेल्या आहेत की ह्या कामाचा बारचार्ट तयार झाला पाहिजे. 1 महिन्यातली प्रगती आम्हाला दिसली पाहिजे आणि ही प्रगती करत असताना जो प्रवाशांना त्रास होतो आहे तो देखील लवकरात लवकर मिटवण्याच्या सूचना मी स्वतः विभाग नियंत्रकांना दिलेल्या आहेत. त्यांना ज्या काही परमिशन्स पाहिजेत नगरपालिकेकडनं RTOकडनं त्या देखील आजच्या आज होतील.